नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. देशात जीवघेणं कोरोना व्हायरस महामारीचा वेग अनियंत्रित होतोय. सोबतच सर्वात धोकादायक व्हेरियंट ओमिक्रॉनची प्रकरणे सुद्धा वेगाने वाढत आहेत. देशात मागील 24 तासात कोरोना व्हायरसच्या 2,64,202 नवीन केस समोर आले आहेत आणि 315 लोकांचा मृत्यू झालाय. तर आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची 5,753 प्रकरणे समोर आली आहेत. देशात दैनिक पॉझिटिव्हिटी रेट आता 14.78 आहे. मोठी बाब ही आहे की देशात आज 16,785 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. काल कोरोना व्हायरसची 2,47,413 प्रकरणे आली होती. आज देशात कोरोनाची ताजी स्थिती काय आहे ते जाणून घेऊयात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार देशात आता ऍक्टिव्ह प्रकरणांची संख्या वाढून 12,72,073 झाली आहे. तर या महामारीने जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4,85,350 झाली आहे. आकड्यांनुसार काल 1,09,345 लोक बरे झाले, ज्यानंतर अजूनपर्यंत 3,48,24,706 लोक संसर्गमुक्त झाले. राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना व्हायरस विरोधी लसीचे 155 कोटी पेक्षा जास्त डोस दिले गेले. तर काल 73,08,679 डोस दिले गेले, ज्यानंतर आतापर्यंत वॅक्सिनचे 155,39,81,819 डोस दिले गेले. देशात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे 5,753 लोक संक्रमित झाले. तर सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्र आणि दिल्लीत दिसून येत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.